कसल्या टेन्शन मध्ये आहेस का? आपण नैनाच्या फॅमिलीला आधी भेटूया, त्यांची पूर्ण माहिती काढूया आणि मगच काय तो निर्णय. नाही, लग्नानंतर चांदेकरांनी आपल्या नैनाताईला आपल्या परिस्थितीवर हिणवलं तर हे बघ खोटं कधीच लपून राहत नाही ग. मी चांगलीच ओळखू नये मिस्टर चांदेकरला. अहो प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो, पैसा आणि क्यो पैसा चांदेकरांकडे म्हणतात ते, आणि म्हणूनच मला माझ्या लेखींच त्यांच्याकडे लगीन लावायचंय. तू आणि मी किती बी खोलात जाऊन विचार केला तरी बी आंबाबाईच्या मनात जे आहे तेच होणार. तुला आणि अद्वैतला आयुष्यभर दुःखात बघायचं असेल ना तर ही नैना या घरात सोनून यायलाच. माझ्याकडे तुमच्या दोघांसाठी एक मस्त प्रपोजल आहे. कसलं प्रपोजल? तू छान रेडी व्हायचंस आणि तुम्ही दोघांनी मस्त डेटवर जायचं. मला माझा गेम जिंकायचा आहे आणि त्यासाठी तुझा गेम करणं खूप महत्वाचं आहे. आपण तुझ्यासाठी दुसरा श्रीमंत मुलगा बघूया. माझ्याकडे तुमच्या दोघांसाठी एक मस्त प्रपोजल आहे. कसलं प्रपोजल? तू छान रेडी व्हायचं आणि तुम्ही दोघांनी मस्त डेटवर जायचं. नैना फक्त दादाची एक अट, तू त्याला तुझ्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन जायचं आणि त्याला तू ट्रीट द्यायची. मला ना थोडे पैसे हवे होते. खरं तर आहेत माझ्याकडे आता पैसे, पण ते काजलच्या कॉलेजच्या फीचे पैसे आहेत. थांबा थांबा, त्याला आज नैना बरोबर माझी पहिली डेट आहे आणि आजच टायर पंक्चर व्हायचा होता. मी इथे उभा होतो म्हणून तू इथे थांबलीस मला त्रास द्यायला. कॅफेत कोणाचा तरी वेळ वाया जातोय याच्याकडे बघ आधी. कॅफे हा शब्द सुद्धा उच्चारलेला नाहीये मी. तू बरा आहेस ना? सगळं विसरतोय जे बोलतोयस ते. फार वाईट अवस्था आहे रे तुझी. ऊन बादला असेल तुला. तुम्हाला आमच्या विषयी बरीच माहिती आहे, पण तुमचं काय? तुम्ही कुठे राहता? कपिल तीर्थ. आज नैना बरोबर माझी पहिली डेट आहे आणि आजच टायर पंक्चर व्हायचा होता. मी इथे उभा होतो म्हणून तू इथे थांबलीस मला त्रास द्यायला. कॅफेत कोणाचा तरी वेळ वाया जातोय याच्याकडे बघ आधी. कॅफे हा शब्द सुद्धा उच्चारलेला नाहीये मी. तू बरा आहेस ना? सगळं विसरतोय जे बोलतोयस ते. फार वाईट अवस्था आहे रे तुझी. ऊन बादला असेल तुला.